समझ समझ एक मिनट उपक्रम आपण पाहिला असेल तर गोविंद रावांनी खूप विद्यार्थ्यांना लिहित केलेलं आहे आणि सगळ्याच कला अत्यंत संवेदनशीलपणे ते सांभाळलेले आहेत असे गोविंद पाटील दुसरे आमचे सहकार्य व साहित्य पत्रिकेच्या संपादन मंडळात असणारे विनोद पाटील डॉक्टर विनोद कांबळे यांनीही खूप चांगलं भरीव असं लेखन केलेलं आहे आणि संस्थेच्या माध्यमातून ते काम करताहेत आमचे संपादक एकनाथ पाटील प्राध्यापक एकनाथ पाटील आज आलेले नाहीत पण गोविंदराव माझा आणि एकनाथ पाटलांची चर्चा झाली आणि एकनाथ पाटलांनी असं सांगितलेलं आहे की दक्षिण महाराष्ट्रातील साहित्यिकांचा एक अपंगांच्या साहित्याचा विशेषांक साहित्य पत्रिका म्हणून आपण लवकरच नजीकच्या 2 महिन्यात आपण प्रकाशित करणार आहोत आणि आपलं दक्षिण संमेलनाचे अध्यक्ष असताना शब्द उदयास आला नव्हता त्यामुळे तिथे इतक्या जोरात याबद्दल बोलायची गरज पडली नाही तर गेली शेकडो वर्ष अपंग विषयक काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी अभ्यासकांनी संशोधकांनी आपली हयात खर्च केली या प्रश्नामध्ये की अपंगत्व शाप नव्हे पूर्वजन्मीचं शाप नाही आत्ताच्या जन्मीचं काही भोग नाही तर भोगूनच संपवायची अशी ती गोष्ट नव्हे ते ॲक्सिडेंट म्हणून तुमच्या आयुष्यात आलंय आणि आता त्याच्यासह कसं जगायचं याच्या युक्त्या तुम्हाला शोधायच्या किंवा ती पुण्याची सुद्धा गोष्ट नव्हे की तुम्ही अचानक देवाचा आशीर्वाद लाभलेली वेगळी माणसं आहात आणि तुमच्यामध्ये वेगळ्या चमत्कारिक शक्यता आहेत म्हणजे बरेचदा असं स्टिरिओटाईप्स आहेत क्लिशे आहेत की जे अंध असतात ना त्यांचा आवाज मुळातच चांगला असतो ज्यांना हात नसतात ते पायांनी हार्मोनियम वगैरे वाजवले किंवा आणखी काय काय केलं तर हे अतिशय फिजिकली सुदृढ लोकांना भारावून टाकणारं आणि हे होतं आणि प्रॉब्लेम काय होतो की अशा स्टिरिओटाईप्समध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ मला कमरेखाली सेन्सेशन नाही मी पॅराप्लेजिक आहे ग्रीन मोशन कंट्रोल मला नाही तर लोक कसे म्हणतात एखाद्या वेळेस हाताचा त्यांना लट्टा बिट्टा पडला ना तर अरे तुमच्या हातांमध्ये खूप ताकद असते हो म्हटलं असते नाही ती आणतो आम्ही हां अतिशय सर्वांना तर डिफरंटली एबल हा शब्दसुद्धा आम्हा असंख्य विचार करणाऱ्यांना मान्य नाही कारण की डिफरंटली एबल म्हणजे तुम्ही वेगळ्याच क्षमता असणारे प्राणी आहात असं सुद्धा काही उदासीकरण करायची गरज नाही आम्ही सगळेच माणसासारखे माणूस आहोत आणि आमच्यामध्ये माणसांसारखेच गुण दुर्गुण राग लोभ संताप मत्सर या सगळ्या गोष्टी सुखे नैव नांदतात ओके तर त्यामुळे मला असं वाटतं की दिव्यांग हा शब्द थोडी विसंगती तयार करतो आणि खूप कन्फ्युजन तयार करतो तर आपल्याला हा शब्द वास्तवाशी विसंगत असणारा आणि दिशाभूल करणारा टाळता येईल का हे आपण बघायला पाहिजे आपण प्रत्येक जण काही सरकारी व्यवस्थेत काम करत नाही सरकारी नोकरदारांना गव्हर्नमेंटनं एका कुठच्या तरी व्यक्तीला भाऊ पद्धतीनं वाटलं म्हणून तो शब्द वापरायची सक्ती
त्यामुळे दिव्यांग हा शब्द वापरण्याची सक्ती आपल्यावर नाही. आपण अजूनही लोकशाही देशात राहत असलो, हुकूमशाही दिसत असली तरी तिला भेदण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यांमध्ये आहे हे आपण विसरता कामा नये. तर हा पहिला मुद्दा दिव्यांग या गोष्टीबद्दलचा. तर माझी खूप खात्री आहे आणि मला आशा आहे की तुम्ही आजपासून तरी दिव्यांग हा शब्द वापरू नये, कारण ताकदीनं आपण मुळातले शब्द वापरायला सुरुवात केली ना कोई माई का बात आपको कह नहीं सकता कि आप यही इस्तेमाल करो. ओके हाँ, मी मध्यंतरी गोविंदराव पानसरे स्मृती सभा झाली तेव्हा तिथे डॉक्टर राहुल गांधी म्हणजे महात्मा गांधींचा नातू त्यांचा मुलगा तुषार गांधी आला होता. तर तुषार गांधी असं म्हणाले की आता दांडी यात्रेला अमुक अमुक बहुधा 150 वर्ष ही काही पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्तानं आम्ही पुन्हा एकदा दांडी यात्रा ची जी मार्ग जो होता तो चालणार आहोत आणि बापूंना तशा पद्धतीनं आम्ही कृतज्ञता अर्पित करणार आहोत. कारण मिठाचा सत्याग्रह ही भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातली अतिशय मोठी घटना होती. तर त्यांना असं कोणीतरी सांगितलं की तुम्ही शासनाची परवानगी काढली का यात्रेसाठी, तर ते म्हटले की अजून म्हणजे याची परवानगी काढायची मला गरज नाही, त्याचं भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नागरिक म्हणून जाण्याचा मला अधिकार आहे. मग असं मी अशा छोट्या छोट्या गोष्टी मी मान्य करायला लागलो, तर मला माझ्या हॉलमधनं स्वयंपाकघरात जाण्यासाठी आणि स्वयंपाकघरातनं संडासात जाण्यासाठी सुद्धा परवानगी मागायला लागेल. आपली इतकी खाली येण्याची तयारी आहे काय? तर मला वाटतं आपण एक स्वतंत्र नागरिक म्हणून आणि सुबुद्ध माणूस म्हणून आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या पॉलिटिकल वातावरणाचा विचार करून त्याला रिस्पॉन्सेस दिले पाहिजेत. याचं कारण की आपण आत्ता असू काय म्हणतात ते सुपास, परंतु आपण कधीतरी जात्यात जाणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला आत्तापासून योग्य पद्धतीनं आणि अर्थातच अहिंसात्मक मार्गानं या सगळ्याचा वैचारिक निषेध करत राहिला पाहिजे. आणि वैचारिक निषेधाला लोक किती घाबरतात, शासन किती घाबरतं याचं उदाहरणच आहे. हे पानसरे असतील नाही तर कलबुर्गी असतील नाही तर गौरी लंकेश असतील. ओके, तर मला वाटतं की विचारांना घाबरणारे लोक अजूनही आहेत, त्यामुळं आपल्या लिहिती हातांना खूप एनर्जी आहे. हां, आपण कोणी हरकत नाही. तर मी इथं जे आले भीमराव गुरुकुंडी मला आधी फोन केला होता आणि मी अगदी या क्षेत्रात नव्हते होते आणि तेव्हा इथे सांगलीला साहित्य संमेलन झालं होतं. उत्तम कांबळे त्याचे स्वागत अध्यक्ष होते आणि त्यांनी मला माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला आपण काहीतरी करू शकतो मुख्य प्रवाहात याचा आत्मविश्वास मिळावा म्हणून मला सूत्रसंचालनासाठी नवोदित काव्य संमेलनाच्या बोलवलं होतं आणि त्यावेळी तो सगळाच भाग माझ्यासाठी नवीन असणार होता म्हणून भीमराव गुरुकुंडसारखा अनुभवी माणूस माझ्या सोबतीला दिला होता. आणि मगाशी नारायण काळे आणि आम्ही बोलत होतो की तो सगळाच अत्यंत सिनेमा काढावा असाच भाग होता, इतके विनोदी प्रकार तिथे चालले होते आणि त्यावेळी ते माझ्यासाठी अत्यंत नवे होते. या इथे मी आणखी येण्याचं कारण म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, तर त्या सभेचे कांबळे सर आणि चोरमने सर यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की तू इथे उपस्थित राहिली पाहिजेस. मला वाटतं की मी पहिल्यांदा दिव्यांग या शब्दावरनंच पहिले फोनवरनं वाद घातला. ते म्हणाले तुम्हाला जो काही निश्चय आहे ना तो तिथे येऊन तुम्ही नक्की बोला, पण तुम्ही या. तर मला वाटतं हे सगळे या गोष्टी ज्या असतात ना निषेध करत घरी बसून राहण्यापेक्षा आणि आपल्या आतली सगळी संप्रेरकं बिघडून सायकोलॉजिकली डिस्टर्ब होण्यापेक्षा आपले निषेध आपण चाहण्या माणसांच्या सभेत येऊन नोंदवले पाहिजे. तर मला वाटतं मी तेच काम करण्यासाठी इथे आता आहे. मी मुख्य प्रवाहातली लेखक आहे आणि मी जेव्हा संमेलनात मागच्या गेले होते तेव्हा मला बऱ्याच गोष्टी आवडलेल्या नव्हत्या. ते म्हणजे तिथे प्रतिकात्मक उद्घाटन केलं होतं, व्हीलचेअरला साखळदंड बांधले होते आणि त्या साखळदंडांना कुलूप लावलं होतं आणि ते रॉयटर्ससाठी काम करतात की जगभरातली अतिशय नावाजलेली वृत्तसंस्था आहे. ते माझ्याशी गप्पा मारत असताना ते म्हणाले की सोनाली आमच्याकडे कुणीही अपंग व्यक्ती काम करत नाही, परंतु तू जर का तिथं आलीस किंवा अचानक काम करायला आलीस तर तिथं कुठल्याही ठिकाणी तुझी व्हीलचेअर जाऊ शकेल, टॉयलेट वापरू शकशील तू, अशा पद्धतीचं वातावरण तिथं आहे. कारण असे लोक सुद्धा आमचे ग्राहक आहे आणि ते मुळात भारताचे नागरिक असल्यामुळे आम्हाला त्यांचा सन्मान वाटतो हे सांगण्याची ती एक पद्धत आहे आणि ते एक जेस्चर आहे. तर मला वाटतं
विमानापासून आम्ही सगळे लेखक आहोत ना, तर आम्हाला त्या त्या ठिकाणी जाऊन कसा वाटतं याचा अनुभव प्रत्यक्ष दर्शी म्हणून घ्यायचा असतो. इतरांनी सांगितलेले अनुभव आम्हाला काल्पनिकच वाटत राहतात. जसं अचानक चालता येत नाही म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला करता येणार नाही ना, तर तुम्ही चालता आहात तसं उठणं म्हणजे काय, वेगळ्या ठिकाणी असणं म्हणजे काय याची कल्पना करत राहण्यापेक्षा तिथं असणंच चांगलं. म्हणून आम्ही तिथे मी तिथे जाऊन आली आणि माझ्या असं लक्षात आलं की अगदी चार पायऱ्या असणाऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पोर्टेबल लिफ्ट केलेले आहेत. माझ्यासारख्या असंख्य व्यक्ती तिथे मोठ्या मोठ्या चित्रदालनांमध्ये माझ्यापेक्षा खूप वाईट अवस्थेत असणारे लोक सुद्धा पॉवर चेअर घेऊन तिथं चित्र प्रदर्शन बघायला आले होते. मला तिथे व्हेनिसला तळ्याकाठी दिसत होते लोक. मला स्वित्झर्लंडच्या त्या बोटिंगच्या ठिकाणी लोक फिरताना दिसत होते, तर माझ्यासारखे लोक असे सहजच दिसून येत होते. याचं कारण असं की तिथलं पर्यावरण आणि तिथलं सगळीच बांधकामं ही बऱ्यापैकी व्हीलचेअर आणि अपंगांसाठीची मैत्रीपूर्ण स्थिती असणारी आहे. आणि तिथं माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की मुद्दाम म्हणून तुमच्याकडे बघत नाही, पण तुम्हाला काही मदत लागली तर ते लोक उपस्थित असतात आणि तुम्हाला ते आपण किती भारी करतो याची जाणीव करून देत नाही. आणि माझ्यासारख्या पुष्कळ लोकांना नॉर्मल लोकांची मदत घ्यायचा वैताग याकरता येतो की ते लोक म्हणतात तेवढीच आपण त्यांची सेवा केली तर कधी पुण्य. तर आम्हाला नको आहे सेवा. ओके, सेवा करणार असाल तर करूच नका. हां, सेवा करायला आम्ही काही असं हे नाही. मग ते ओके, तुम्हाला देवबीर असतात आणि महाराज बिराज असतात, तिथेच पायाशी पडून जा. सांगलीचा मीडिया आणि सांगलीची वर्तमानपत्र किंवा पत्रकार यांनी म्हणजे नीती आणि नियती सोडलेली नाही आणि ते अपंगांच्याकडून साहित्यिकांच्याकडून म्हणजे अजून तरी काही पैसे मागत नाही ते. आणि आदरणीय महाजन सरांसाठी आदरणीय माणसे तो उपस्थित आहेत. साहित्य चळवळ सतत जागरूक ठेवण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. व्याख्याते म्हणून त्यांचं महत्त्व नाव आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रकाश करणारे माननीय डॉक्टर मुकुंद पाटील सर इथं उपस्थित आहेत. तथाकथन सत्राचे अध्यक्ष उदय माने सर, साहित्यिक रमेश जावीर, सुप्रसिद्ध कादंबरीकार नामदेव माने सर ते यायचे, कवीमित्र आमचे अभिजित पाटील, दयासागर पन्ने, गौतम कांबळे सर, नामदेव भोसले सर, तसेच डॉक्टर अनिता खेपूरकर, संदीप नाझरे आम्हाला मित्र, त्यानंतर लवकुमार मुळे, डॉक्टर आबासाहेब शिंदे, राहुल पाटील. हे देशातील आपल्या खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचा घटक आहे हे मान्यच करावं लागेल. पण आपले संस्कार, संस्कृती आणि संस्कृतीला धरून सुधारणेकडे आपण जात असताना ही संस्कृती खऱ्या अर्थानं जपायचं काम आज आमचे भीमराव गुळगुळू, नामदेव भोसले, त्यांचे सगळे सहकारी यांनी ही संस्कृती जपायचं काम केले, त्यामुळे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. हे जे पुरस्कार प्रोत्साहन देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम आज या ठिकाणी करत आहात. आणि मी अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं सुद्धा यातला काही हातभार तुम्हाला लावावा असं माझी इच्छा आहे. तर तुम्ही मला नामदेव भोसले कधीही सांगा, आम्ही सरळ हाताने अशा कार्यक्रमाला निश्चितपणानं म्हणतो. जास्त वेळ घेत नाही. ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार दिले गेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना आगामी काळासाठी सुयश्चित देतो शुभेच्छा. वास्तविक आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा आपण बघत असतो देश आपला कुठे निघालाय, विज्ञानाकडे निघालाय, संस्कृती जपली जाते नाही जपली जाते, अशा वेळेला साहित्यिक सुद्धा राजकारणावर. मराठा धुळवर आहे आणि आपण सगळे शब्दाचे रंगून राहिले आलो, तर आता आपण रंगाचा बेरंगुणी याची काय काय अध्यक्षाला घ्यायला लागेल. कारण अध्यक्षाला दोघांचे काही जरुरी चापतं आपण इथे उभा केला आहे, ते आपण बेरंग होऊ नये अशी माझी सरस्वती देवीला प्रार्थना आहे. तो रंग वाढावा, रंग फुलावा आणि रंगाने रंग जोडला जावा अशी माझी विनंती आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती त्या दिवशी मला गुरु सरांचा आणि भोसले सरांचा फोन आला की आम्ही अंध अपंग साहित्य संमेलन घेतोय आणि त्याचे अध्यक्ष तुम्हाला देतोय, त्याचा अध्यक्षपद आम्ही तुम्हाला देतोय असा त्यांचा फोन आला. आणि मी त्याची जाणून हे नवीनच काय काढलं आहे, तिथे कधी अंध अपंग झालं आहे तरी माणसं संमेलन किती घेतील. गेल्याच आठवड्यात 2 मार्चला यांनी
अण्णाभाऊ साठे संमेलन घेतलं, आजही नवी संमेलन घेत आहेत. मला आधी खरं वाटलं फक्त धुळगाव साहेब विश्वास नाही ठेवा, तुम्ही सांगलीतल्याच कुणावर विश्वास ठेवताय. पण आमची गेल्या 30 वर्षापासूनची माहिती आहे, तेव्हा विश्वास आठवण वागत नाही. पुन्हा हळूहळू हळूहळू बातम्या यायला लागल्या आणि मला काम करतात, पण माझ्याबरोबर महाराष्ट्रमध्ये कुठेही मिळतात आणि काहीही नाही. बऱ्याच वेळा ते स्वतःच्या पदरचे पैसे घालून मला घेऊन जातात, मी काही त्यांना विषय येत. तिसरी गोष्ट अशी की मला जे सचिन एक विषय मांडला पावसात भिजण्याचा, आणि ती गोष्ट खरी आहे. आज माझं वय 72 संपत आलेलं आहे, आणखी 3-4 वाजे 73 लागेल. अजूनसुद्धा थंडी, वारा, ऊन, पाऊस ह्या गोष्टीचा कसलाही परिणाम माझ्या शरीरावर होतो. मला वाटलं तर मी 2-2 तास पावसात दिसतो. मला वाटलं तर मी बनियनसुद्धा काढताना रात्री 1 तासावर थंडीत मस्तपैकी फरशीवरून उभा राहतो 2-2 तास. मला वाटलं मी एखाद्या मित्राला घेतो आणि रानात उन्हात फिरायला जातो, त्यावेळी पायात चप्पल असणं डोक्याला टोपी कधीच घालत नाही. मला ऊन वारा पाऊस कधी त्रास होत नाही. मी 2-2 ते 3-3 किलोमीटर मोटरसायकलवरून फिरतो. आजपण मला कधी अंग दुखलं, डोकं दुखलं असा त्रासच नाही झाला. म्हणजे आमच्या अंध अपंगांच्या शरीराची पावर कशी असते. त्या सोमय्या कॉलेजच्या उपप्राचार्य ताराबाई मॅडम तारा म्हणून आल्या होत्या, त्या म्हणल्या आमच्या प्रेशर कुकरची हवा प्रेशर असलं असते त्यात वाफच असते असत्या, की लोखंडाचंच काय दगडाचं सुद्धा आवडून ती फोडून काढली. आणि ती गोष्ट खरी आहे. आम्ही कुठल्याही संघर्षाला तयार असतो कायमच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग जसं संतांनी सांगून ठेवले ना, हे अंध अपंगांना भोगावं लागतं. त्यांना कायमच संघर्ष करावा लागतो, त्यांना संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. फक्त मी असा भाग्यवान मनुष्य आहे की माझ्या घरचे, माझी मित्रमंडळी, जोडलेली सगळी मित्रमंडळी आणि माझ्या प्रयोग करणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूरमधली सगळी साहित्यिक मंडळी मला आंधळा समजत नाहीत. तुम्ही आंध म्हणून मला कधी वाजवलेलं नाही, मला कधी संमेलनाला गेलो आहे आणि मला वाचा मिळाला नाही असं कधी झालंच नाही. काय गुण असेल पुन्हा मी काय दैववाद वगैरे मानत नाही, ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही ठेवत, पण ही गोष्ट खरी आहे की मला कधीही कुठं वेगळ्या भावनेने वागवलंच गेलेलं नाही. मग अशी त्यांनी खूप छान विषय मांडला दिव्यांगांचा, आणि ती गोष्ट खरी आहे. हल्ली एक नवीन टून निघाली आहे, जुनं असेल ते खोडायचं, नवीन काहीतरी मांडायचं. विषय तोच असतो, फक्त नाव बदलायचं तिथं, असं असतं ते. आता एक नवीन टूम निघाली अजून, आता अजून ती अस्तित्व प्रचलित झालेली नाही. महात्मा गांधीचं चित्र काढू आणि कुणाचं चित्र काढायचं चाललं आहे असं ऐकूनच आहे अजून. मला दिसत नाही म्हणा महात्मा गांधीचं असलं का आणि कुठल्या गांधीचं असलं मला काही दिसणार नाही, पण ती चालली आहे. म्हणजे अशी एक नवीन टूम आली आहे. पहिल्या योजनेचं नाव बदलायचं, तिला काहीतरी दुसरं नाव द्यायचं, त्या थोडा भावनिक टच द्यायचा आणि ते तुमच्या बाजारात मांडायचं. व्हायचं अशी एक नवीन टूम आली आहे. असू दे चला कालायचं असेल महा, हेही दिवस निघून जाणार आहेत, ते काय थांबणार नाही. साहित्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साहित्य हे अंधा अपंगांचं दिव्यांगांचं असलं काही नसतं, साहित्य हे साहित्य असतं. आणि समजा भगवंत कुमारने गजल लिहिली तर त्यांना गजलचे सगळे नियम पाळावे लागतील, आणि चंद्रकांत देशमुखने रचली तर तिलाही सगळे नियम त्यालाही ते सगळे नियम पाळावे लागतील. गजल काय अपंग असू शकत नाही. घेणारी व्यक्ती अपंग असेल, रचणारी व्यक्ती अपंग असेल, गजल अपंग असू शकत नाही. तसं प्रत्येक काव्य प्रकार असेल, साहित्य प्रकार असेल, कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, जे काय असेल ते अपंगाचं वेगळं असं तुम्हाला काढता येणार नाही. एक 10 साहित्य कृती एकत्र ठेवल्या आणि इथल्या अपंगाची हुडका म्हणतो कोणाला हुडकता येणार नाही, हे वास्तव आहे. मला कोणाला विमरावून सांगून विचारलं तू भाषण आणणारच का लिहून टिकलं, भाषण असं लिहून आणलं ती पुन्हा इथं मला ती तसंच वाचता येणं शक्य नाही. मला जे आणि सुचल ते मी बोली, बरं असेल बरं नसेल त्याचा काय विषय नाही, मला जी सुचल ती मी बोलला. आणि मी असं की पद्धत मांडलीच नाही, म्हणजे तशी आजपर्यंत ती अवलंबन चालली आणलीच नाही. मी 2002 साली कोल्हापूरला पहिल्यांदा राज्यस्तरीय अंध अपंग संमेलनाचा अध्यक्ष झालो. नंतर 2018 प्रतिष्ठा मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नरसिंह वाढला. आज इथं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो आहे. मी माझं भाषण कधी लिहून आणलं नाही, तर बसायचं मित्राला सांगून लिहायचं
ते पेपरवाल्याला द्यायचं आणि वेगळं बोलायचं हे मला कधी जमलं नाही, जमत नाही आणि जमणार पण नाही. मला जे ज्यावेळी सुचल, मला जे ज्यावेळी वाटेल ते मी बोलणार, ते कुणा आवडो वा ना आवडो. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या मित्रांनी एवढं प्रेम केलं माझ्या गुरुपोषण असतील, नामदेव भोसले असतील, आणि मला आज नवीन कळलं हलवायचं लोकांना हिंदू म्हणून ते दुकानचा पत्ता होतो. कारण मी मिठाईचा शौक केलं आहे ना खाली, मला मिठाई मारा आवडते. दुसरी गोष्ट, वर्तमानात गेले चार दिवस एवढ्या बातम्या येतात जे माझ्या मोबाईलला येते तुटवून राहिलं. अभिनंदन करणाऱ्यांना फोन घेतात, अभिनंदन स्वीकारायचं. इतक्या बातम्या आल्या, इतक्या बातम्या आल्या की आजपर्यंत मला वाटत नाही मी त्या संमेलनाचे अध्यक्ष आलो एवढ्या बातम्या कुठं आल्या नाही. इतक्या बातम्या आल्या 2002 साली ते मी संमेलनाचा अध्यक्ष झालो. माझ्या एका मित्रांना वरती गोळा केली, माझे बातम्या छापून आले, सगळे पेपर गोळा केले, तरी 1.5 किलो भरले. आणि मग त्यातलं माझ्या बातम्या काचांना काढली, तिची फायची ती माहिती केली होते. आणि आता मला वाटतं ते काही 100 ग्रॅम जास्त निघते कमी नाही. तर तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम केलं, तुम्ही सगळ्यांनी मला इथं आणून उभा केलं, तुम्ही मला बोलायचं बळ दिलं, तुमच्या खांद्याला धरून मी ठेवलो. तुम्ही मला अजून सगळ्या गोष्टीत मदत केलेली आहे, घरच्यांनी केलेली आहे. घरची माणसं मला अंधळा समजत नाहीत, मित्र लोक मला अंधळा समजत नाहीत. एवढंच काय, माझ्या धान्याच्या दुकानावर येणारे गिराईक सुद्धा मला अंधळा समजत नाहीत. एखाद्याला ते म्हणले नाही, अरे त्याला 20 म्हणून 50 म्हणून 20 नोट दे, ते म्हणतात ते आंधळ नाही हुशार आहे. त्याला जर मला आपली चार माणसं आवडत आहेत त्याला फसवायला लागलो, फसवायचा प्रयत्नच करायला लागलो. हे घडलंय आणि त्यामुळे मग कसं होत गेलं माझ्या भाऊभोवती फार वलय आहेत चमत्कारांची. पण तसला चमत्कार काही नसतो. आधीच मी सांगितलं की ज्योतिषशास्त्रावर कधीही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या आयुष्यात मला कळतंय असं माझा हात कोणालाही दाखवलेला नाही. त्यात काय लिहिले बघ, मला माहिती आहे जे काय असेल ते घडत गेले. मी थोडी थोडी मात करत गेलोय, मी कधीच मागं पडलेलो नाही. मी जे मनात घेतलंय ते केलंय, मी ज्या जागी जायचं मला घेतलं त्या जागी गेलो. मला कुठली गोष्ट आटली असेल, समजा तुम्हाला एखादी गोष्ट 4 दिवसात शक्य झाली असेल तर मला त्यासाठी 8 दिवस लागले असतील. पण 9व्या दिवशी मी त्या जागेवर पोचलोय. या गोष्टीचा मला अभिमान आहे की माझ्या मनाने जे ठरवलं त्याचपर्यंत सगळं मला मिळत गेलं. मी माझं एकही पुस्तक काढलं नाही आणि इतक्या संमेलनाचा अध्यक्ष झालो, हे सुद्धा एक नवीनच उदाहरण असतं. असं उदाहरणच नाही की त्याचं पुस्तक नाही तो ह्या संमेलनाला देखील त्या संमेलनाला देखील असं झालंय. असं फार कमी उदाहरण आहे म्हणजे मी इतकी संमेलनं भेटतो, वर्षाला 50-50 संमेलनात जातो. पण असं उदाहरण माझ्या बाबतीत एकच घडलंय, माझंच तेवढं. असं घडत असतं. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तिथे अशी उत्तर प्रगती व्हावी आणि त्यांना अनेक काही पुरस्कार मिळावे. आणि त्या कार्यक्रमाला मी कवी म्हणून हजर असावा, अध्यक्ष म्हणून नाही. अध्यक्ष म्हणत नाही की प्रत्येक फुटून उभा राहावं लागतो. कविता तसं नसतं, म्हणजे एका कविता वाचायला उभा राहिलं की मी पुन्हा विचार करायला मोकळा असतो. असं ह्या मोबाईलच्या जमान्यात, ह्या दूरदर्शनच्या जमान्यात, ह्या सगळ्या प्रिंट मीडियाच्या जमान्यात कविता टिकून आहे. अजून कविता ऐकायला माणसं येतात. मोबाईलवर इतक्या कविता येत असताना सुद्धा अजून कविता ऐकायला माणसं येतात. लांब लांब येतात, खर्च करून येतात, वेळ काढून येतात. ही सुद्धा कविता कवितेचं एक भाग्य. त्यातून आज कसं आहे तुमच्या हातातल्या त्या यंत्रावर हजारो कविता येतात, हजारो कथा येतात. वाटेल ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरापर्यंत होत आहे. आणि तरीसुद्धा माणसं पैसे खर्च करून, वेळ खर्च करून, वेळ घालून इथे येतात, हे सगळं ऐकतात. ही सुद्धा आम्हा कविता दिसली फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी कविता मात्र कवी समितीकडे वाचणार आहे आणि मी सेवकांना विनंती करेन की माझे सगळे आमचे अपंग भाऊ बहिणी महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आले तेव्हा कवी समाजाने त्यांच्या गाड्या समोर येईल यासाठी त्यांना आधी नंबर द्या आणि मग इतर सगळ्या द्या. मला अगदी शेवटला द्या चालेल, माझं गाव फार लागलं आहे, मी कधीही जाऊ शकतो. माझ्या गाव अगदी 24 तास जायला गाडी आहे. सचिन पाटील काल एक माझा लेख टाकला, त्याच्यावरतून मला इतके फोन आले की काल दिवसात फोन घेणे हाच एक मला विषय राहिला होता. तिकडे जेव्हा बसलो असते सोमवार सोमवार असतो तरी सोमवार फोन